आपण मागच्या पाठात वेगवेगळ्या आकारांना ओळखण्याची काही उदाहरणे बघितली. या पाठात आपण ह्या संबंधित काही सामान्य चुका बघूयात. आज काकांच्या घरी चंदा आणि गोलू एक अनोखा खेळ खेळत आहेत. काका त्यांना एक आकार दाखवतील आणि त्यांना त्या आकाराची नावे सांगायची आहेत. जो आकाराचे योग्य नाव सांगेल त्याला काका एक चॉकलेट देतील. काकांनी अशा प्रकारे पहिल्यांदा बर्फीचा एक तुकडा दाखवला. चंदा आणि गोलू दोघे विचार करायला लागले. त्या दोघांनी आपापले उत्तर लिहिले. हे आहे चंदाचे उत्तर आणि हे गोलूचे उत्तर. चला आपण काकांनी दाखवलेला बर्फीचा तुकडा बघू. ह्याला किती बाजू आहेत? चार. आणि किती कोपरे आहेत? चार. बर्फीच्या सर्व बाजूंची लांबी समान आहे का? हो आहे. गोलूने उत्तरात त्रिकोण लिहिले आहे. त्रिकोणाला किती बाजू असतात? तीन. आणि किती कोपरे असतात? तीन. चंदाने उत्तरात चौरस असे लिहिले आहे. चौरसाला किती बाजू असतात? चार. आणि किती कोण असतात? चार. चौरसाच्या सर्व बाजूंची लांबी समान असते का? हो असते. मग कोणाचे उत्तर बरोबर आहे? चंदाचे उत्तर चौरस एकदम योग्य उत्तर आहे आणि गोलूचे उत्तर त्रिकोण चुकीचे उत्तर आहे. चंदाला तिच्या योग्य उत्तरासाठी काकांनी एक चॉकलेट दिले. आता काकांनी एक पुस्तक दाखवत विचारले, याचा आकार काय आहे? गोलूने लगेच आपल्या उत्तरादाखल आयत लिहिले आणि चंदाने चौरस. मुलांनो, तुम्ही सांगू शकता का की ह्याचे योग्य उत्तर काय आहे? चला आपण काकांनी दाखवलेले पुस्तक बघूयात. पुस्तकाला किती बाजू आहेत? चार. आणि किती कोपरे आहेत? चार. पण पुस्तकाच्या सर्व बाजूंची लांबी समान आहे का? नाही. फक्त समोरासमोरील बाजूंची लांबी समान आहे. मग कोणत्या आकाराचे झाले? आयत. मग चॉकलेट कोणाला मिळणार? गोलूला. गोलूचे उत्तर आयत एकदम योग्य होते आणि चंदाचे उत्तर चौरस चुकीचे होते. काकांनी गोलूला चॉकलेट दिले आणि चंदा व गोलू आनंदाने आपल्या घरी गेले. मुलांनो, ह्या पाठात आपण वेगवेगळ्या आकारांना ओळखण्यासंबंधित काही सामान्य चुका बघितल्या.